बघा कसे गोल झाले, त्याला पलटावं लागते फटाफट होता ते. आणि मेन बघू शकता मचक मचक करून खाते. नमस्कार, मी कोमल पाटील आपलं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण वीकेंड स्पेशल बनवणार आहोत मेदू वडे. चला बघूया सांबार बनवायला काय काय तयारी केली आहे मुंगे त्यांनी, काय काय करून ठेवलंय तयारी केली. माझी जरा तब्येत ठीक नाहीये, त्यांनी काय काय तयारी करून ठेवली आहे ते बघूया. भोपळा, टोमॅटो आणि शेवग्याची शेंग घरी नव्हती, हे जाऊन घेऊन आलेत मार्केटला जाऊन. आता बघूया काय काय चिरलंय. सांबार बनवायसाठी आम्ही लिपक घेतलंय, टोमॅटो, गाजर, वांगी, शेवग्याची शेंग आणि भोपळाचा याच्या. जर तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही दुसरे काय घेऊ शकता, फ्लावर, बटाटा, फरसबी असे काय घेऊ शकता तुम्ही. कोथिंबीर आणि ही तुरीची डाळ भिजत घातली आहे अर्धा तास झालं. आणि इथे फोडणीसाठी कांदा घेणार आहे आणि मिरची. हे 3 ते 4 चमचे घेतले चिंचेचं पाणी बनवून घेतले. उडदाची डाळ रात्री भिजत घातलेली, 8-9 तास भिजत घातली आहे. सकाळी मिक्सरला लावली आणि याच्यात भात घातलाय मिक्सरला लावून, त्याने क्रिस्पी होतात जरा मेदूवडे. बरच काही सामान लागते ना हे मेदू वडे ते बघ. तेल घातलंय त्याच्यात 2 चमचे, तेल तापून घेऊया. मोहरी जरा जास्त झाल्या. मेथीचे दाणे म्हणजे छोटा 1 चमच, सुकी मिरची घालायची, बघ तुला कस जमत. अर्धा चमचा हिंग घालून घेतो, याला फ्लेवर चांगला येतो. कांदा टाकला, कांदा काय जास्त भाजून घ्यायचा नाही आपल्याला, थोडासा नरम होईपर्यंत भाजायचा, गोल्डन ब्राऊन पण नाही करायचं तुम्हाला, हलका गुलाबी करायचं. मसाले चांगले परतून घेऊया आपण, मस्त वास येतो मसाल्याचा, वेगळा सुगंधदार वाळला आहे. हा 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 हा, मजा येणार आज. चिंचेचं पाणी अजून टाकायचं आहे, भाजत थोडा तेलात परतून घेऊया, चटणीमध्ये जर लागू दे मग चिंचेचं पाणी टाकायचं. एक 2 चमचे बनवून घेतलेले ते सगळंच टाकूया चिंचेचं पाणी. आता चिंच टाकून झाले याच्यात चिंचेचं पाणी घातलंय. टोमॅटो आणि चिंचेच्या पानाने जरा असं ह्याला टेस्ट येते चांगली, आंबट गोड असंच चांगलं वाटतं सांबार खायला. आता डाळ टाकून घेऊया, अर्धा तास भिजवलेली डाळ चमच टाकूया. डाळ आता 2-3 मिनिट परतून घेऊया, एक जीव होईपर्यंत सगळं पाणी गरम करून घेऊया त्याच्यात टाकायसाठी. कोमला खुश दिसते खूप, मेदूवडे खायला भेटणार म्हणून. खूप आम्ही जवळपास गावीच केलेली मेदूवडे, बाहेर पण मेदूवडेवाला आलाय, त्याला सांगूया आज नको मेदूवडे, आज आम्ही घरीच बनवतोय. तुम्ही बाहेर घेऊन खाद्यासाठी सगळे मेदूवडे मला ओळखतात, सगळे मेदूवडेवाले ओळखतात मला, म्हणून वाजवतात ते इकडे आल्यावर.
मेदूवडे त्यांच्याकडचे म्हणजे ते वेगळे असतात जरा, त्यांनी माहित नाही कशाचे बनवतात, पण मी त्यांच्यासाठी का घेतो कारण की ते लोक खूप लांबून येतात ना, ते येतात दिवा ते कळव्यावरून येतात. स्वतःला खायचं असतं ते राहिलं बाजूला, झालंय परतून चांगलं पाणी टाकतो. किती टाकणार आहे पाणी? सगळं टाकणार आहे. बघूया तो कुकरातून बाहेर येते जास्त थोडता. तन्वी मेदूवडे खायचे आज लंचला. सानू, ए सानू, मेदूवडे खाणार ना? हा नाही खाणार. सानू, हा काय झालं? सांडली. ठीक आहे, पुसून घ्या. कोथिंबीर नाही टाकणार ना? त्याच्यात पण तुला ते गोल करता येतात का? जसे म्हणजे येत असेल तर टाकूया, नाही तर ते गोल आपण गोल करूनच टाकूया. तू काय आणणार नाहीस गोल करून टाकाय ना? ते साऊथ इंडियन लोक भारी करतात, त्यांच्यात फटाफट कशी चिरते साहेब दाखव जरा. हा धुवून घेतलं. जास्त नाही होणार ना होतील तर. सुट्ट्या जरा घेतलाय काढून कुकर, आता स्मॅश करून घेऊया. काय तू कर, पहिला बीटचा ज्यूस करून देते मम्मी. ते चांगले आहेत काय बीट? खूप अगोदरचे आहेत. हा हा किती आहेत अजून? त्यांना अगोदरच द्यायला पाहिजे होता. त्यांच्यासाठी नाहीत आणलेलं, ते तिच्यासाठी थोडी ना आणलेलं. बस चांगलं झालं. थोडस पाणी घालून, पाणी घालू रे. पाणी मी कमी घातलेलं कुकरातलं, जास्त कुकरात घातलं की बाहेर येते ना. हे मस्त आलं. थोडस असं मोठं मोठं पण राहू द्या खाताना चांगलं. ते भाताबरोबर पण चांगलं लागलेलं होतं. मिक्सरला लावून देते किसणार? हा हा हा. सकाळी द्यायला पाहिजे, लक्षातच नाही. काल लक्षात आलेलं द्यायचं. पिल्लू एकटीच घेते बा. मी आलो. सोना पिल्लू रुसली आहेस का तू? हे पिल्लू या, ये जाऊया. चला चला फिरायला. टाटा टाटा. येणार?
ये ना टाटा म्हटलं की बरोबर आहे. अरे हॅलो, तू कुठे आली? मम्मी दिसली वाटत तुला. काय करायचं तू? काय करायचं? घसरते ती. हॅलो, सानू परत आलीस तू? तुला मी तू उडे खायचे. हवा भारी आहे. मी तू उडे बनवायला खाऊ बनवालो. सांबरचा वास आला वाटतो तिला. सांबर इकडे. ते सांगितलं जेवण चालू आहे. सांगितलं खानपान दूध पण टाकलंय. गाजराचा पण ज्यूस करून द्यायला पाहिजे ना. गाजर गाजर बरं किसून उद्या गाजर किसून दे. सानू तिला इकडे यायचंय बोलते. लागेल इकडे. मम्मी हिला घेऊन बस. झालं तिला तर आरव. हे बघ दूध तिथं रेडी आहे. रवा दूध स्पेशल. हे तर अजून पण म्हणल्यापासून युजच नाही झाला ना. पूर्ण पूर्ण ह्याचा युजच नाही झाला. आता पण नवीन घेतल्यापासून युजच नाही झाला. मा बाबूजी आ गए. बाबूजी आ गए मा. बघा हे मग अशी टिक्की होत म्हणून ठेवायचं नाही. मिक्सर थोडस पातळ झालं आहे ना. आई ना कसं काय झालं? बोल एकदम पातळ झालेली. सध्या त्याला खड्डा पडेल की चालता येत ना. टाकून दे असं टाकून दे. त्याला गोल पाडायची कुठं करून काय करून गोलच खायला मजा येते. ठीक आहे आता कर तसे आहेत तसे. केक टाकलाय ना. बोल भाजी हे पण दहीवडे पण करू शकतो ना. इथे दहीवडे करूया नंतर जेव्हा उरेल ते दही आणावं लागेल डिमांड वरून. फटाफट जाळे बनवून जाळे तरी
एकाला उठले खड्डा उठले मोठा झाला गया मधी खड्डा तरी पडला बघू पडले छोटू झाला असते ना मला खड्डा पडला सक्सेस मिशन सक्सेस कसे टाकते चमचा घातलेली व्यवस्थित होता रे जर बाजू हे बघा बाकीचे कसे झाले ते आपण याच्यासाठी दहीवड्यासाठी ठेवू शकतो आम्ही काढू का चांगले झाले तरी हे बघ ना क्रिस्पी वाटतं हे चमच्याने टाकतो ते व्यवस्थित होतं ते बघा दोन जे आहेत ते व्यवस्थित त्याच्यामध्ये आहेत अन्नाच्या मेदूवड्याला पण एवढा मोठा खड्डा नसेल तेवढा खड्डा पडलेला आहे सर जरा गॅस स्लो ठेवे ये 20 रुपये प्लेट 20 रुपये प्लेट मेदोडा 20 रुपये प्लेट डोसा 40 रुपये डोसा 40 रुपये स्पेशल स्पेशल डोसा साधा डोसा 20 रुपये साधा डोसा 20 रुपये टाकूया एक गाडी दे येते
एवढे टेस्टी झाले. खाऊन घेऊया काय पहिला, नंतर काढूया काय? तिन्ही करायला पडतात. बघा कसे गोल झाले, त्याला पलटावं लागते फटाफट. होता ते आणि मेन चांगली झाली काय म्हटलं, मज्जा नाही विचारा. काय करणार झाले तिकट आहे ते. मचक मचक करून खाते. काय